जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा कोटा अल्प असून गरजूंची संख्याच अधिक आहे असे आज झालेल्या दुधाळ जनावरे आणि शेळ्या मेंढ्या वाटप छाननी प्रक्रियेत दिसून आले. सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत आज अनुसूचित जातीच्या योजनेतील लाभार्थ्यांसाठी दुधाळ जनावरे आणि शेळ्या मेंढ्या वाटप छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी स्वीय निधीतील 50% अनुदानावर राजारामबापू पाटील योजना चालू आहे. यामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड अशी तरतूद असली तरी 687 इतके अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी फक्त 57 लाभार्थ्यांना लाभ होऊ शकेल इतका कोटा आहे. तर अनुसूचित जाती उपाययोजनाअंतर्गत 75% अनुदानावर 552 अर्ज आले आहेत. त्यापैकी 120 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर याच प्रकारे शेळी बोकड योजनेसाठी 394 अर्ज आले असून फक्त 59 लोकांना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर किरण पराग यांनी दिली आहे. मी डॉक्टर किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सांगली. आज आमच्याकडे जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समितीच्या सर्व विस्तार अधिकाऱ्यांना आज आपण SCP-च्या म्हणजे मागासवर्गीयांच्या गाई म्हशी दुधाळ आणि शेळ्या मेंढ्याच्या वाटपाच्या छाननीच्यासाठी आपण आज बैठक बोलवली होती. आणि यामध्ये आपल्या या पूर्ण जिल्ह्यामध्ये गाई म्हशींच्या दुधाळ गाई म्हशी किंवा दोन गाई किंवा दोन म्हशी यासाठीचं आपल्याला टार्गेट जिल्ह्याला 120 आहे. म्हणजे मागासवर्गीयांच्यासाठी ही योजना आहे. 75% अनुदानावर ही योजना आपण राबवतो. 75% शासनाची आणि 25% ही लाभार्थ्याकडून आपण रक्कम घेऊन त्यांना 2 गाई यावर्षी आपण एकदाच खरेदी करून देतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला उद्दिष्ट आहे 120, परंतु आज आपल्याकडे 552 अर्ज त्याचे प्राप्त झालेले आहेत. तरी आपण माननीय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आपण याची ड्रॉ सिस्टीमने आपण निवड करतो